नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा कोकणे, चंदनेश्वर विद्यालय, चंदनापुरी। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 चौथ्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत। प्रकरणाचं नाव आहे विद्युत धारेचे परिणाम। विद्यार्थी मित्रांनो, विद्युत धारा हा शब्द बऱ्याच वेळा आपण आपल्या अवतीभोवती ऐकत असतो। याबद्दल आपल्याला काय काय माहिती आहे? इयत्ता 9वीमध्ये किंवा इयत्ता 8वीमध्ये आपण विद्युत सुवाहक आणि विद्युत दुर्वाहक या दोन संकल्पनांचा आपण अभ्यास केलेला आहे। कशाला म्हणतात विद्युत सुवाहक? समजा एखाद्या पदार्थामधून विद्युत धारा ही वाहून जात असेल तर त्या पदार्थाला आपण विद्युत सुवाहक म्हणतो। तसेच एखाद्या पदार्थातून विद्युत धारा ही वाहून जात नसेल तर त्या पदार्थांचा समावेश हा आपण विद्युत दुर्वाहकमध्ये करतो। उदाहरणार्थ एखादा आपण लाकडाचा तुकडा घेतला, प्लॅस्टिकचा तुकडा घेतला, तर त्या लाकडामधून किंवा प्लॅस्टिकच्या तुकड्यामधून विद्युत धारा ही वाहून जात नाही आणि म्हणूनच त्यांचा समावेश विद्युत दुर्वाहकमध्ये होतो। त्याचप्रमाणे समजा तुम्ही एखादी ॲल्युमिनियमची तार घेतली, लोखंडाचा तुकडा घेतला, तर या ॲल्युमिनियमच्या तारेमधून लोखंडाच्या तुकड्यामधून विद्युत धारा ही वाहून जाते आणि म्हणूनच त्यांचा समावेश हा विद्युत सुवाहकमध्ये होतो। जर समजा इथं आणखी एक उदाहरण दिलेलं आहे बघा, समजा तुम्ही लोखंडाचा तुकडा हा विद्युत सुवाहक म्हणत असेल तर तो तुकडा खाली पडलेला असेल, तर तो तुकडा आपण हाताने उचलला तर आपल्याला विजेचा झटका का बसत नाही? लक्षात येत आहे? म्हणण्याचा उद्देश काय आहे? लोखंडाचा तुकडा हा विजेचा सुवाहक आहे, परंतु तो तुकडा आपण हातात घेतला तर आपल्याला झटका बसत नाही। त्याचं कारण असं आहे, त्या लोखंडाच्या तुकड्यामध्ये असणारी जी विद्युत धारा आहे ही खूप कमी प्रमाणात असते आणि ती विद्युत धारा कमी प्रमाणात असल्यामुळे त्या लोखंडी तुकड्याला आपण हात जरी लावला तरी आपल्याला झटका बसत नाही। त्याच पद्धतीने विद्युत धारा जर प्रकरण आपण पाहिलं, विद्युत धारेची माहिती पाहिली, तर त्यामध्ये धन प्रभार आणि ऋण प्रभार ह्या दोन संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत। या संकल्पनाविषयी आपण वेगवेगळे प्रयोग पाहिले। कुठला प्रयोग पाहिला? एखादी वस्तू धनप्रभारित असेल तर ती वस्तू ऋणप्रभारित वस्तूला आकर्षित करते। एखादी वस्तू ऋणप्रभारित असेल तर ती वस्तू धनप्रभारित वस्तूला आकर्षित करते, यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग हे पाहिलेले आहेत। अशाच पद्धतीने इथं बघा, आता धनप्रभार त्या वस्तूवर कसा येतो? त्या वस्तूमध्ये असणारा जो ऋणप्रभार आहे तो त्या वस्तूने दुसऱ्या वस्तूकडे नेला, दुसऱ्या वस्तूला दिला, तर त्या वस्तूला धनप्रभार येतो, त्या वस्तूवर धनप्रभार येतो। एखाद्या वस्तूवर ऋणप्रभार कधी येतो? जेव्हा त्या वस्तूमध्ये असणारा धनप्रभार ही ती वस्तू दुसऱ्या वस्तूला देते तेव्हा त्या वस्तूवर ऋणप्रभार हा येतो। हे आपण इयत्ता 8वी किंवा इयत्ता 9वीला आपण अभ्यासलेलं आहे। आता या प्रकरणात आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे? विद्युत धारेचे जे काही वेगवेगळ्या संकल्पना आहे त्यामध्ये विद्युत रोधातून जाणारी विद्युत धारा असेल, विद्युत प्रवर्तन असेल, विद्युत जनित्र असेल, विद्युत चलित्र असेल, या सर्व संकल्पनांची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायची आहे। आता इथे बघा, इथं एक चित्र तुम्हाला दिसते, इथं एक फिगर तुम्हाला दिसते, विद्युत धारेचे परिणाम। आता ही जर आकृती तुम्ही पाहिली, हे जर चित्र पाहिले, ते हे सर्व उपकरणं जी आहे ही आपण आपल्या घरामध्ये सुद्धा पाहिलेली आहेत। उदाहरणार्थ ही डोरबेल सर्वांना माहिती आहे, सर्वांनी पाहिलेली आहे। हा फॅन असेल, टीव्ही असेल, टेबल लॅम्प असेल, ओव्हन असेल, अशी वेगवेगळी विद्युत उपकरणे ही आपण आपल्या घरांमध्ये पाहतो।
हे सर्व उपकरणांचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं, तर इथं तुम्हाला जी दिसते वायर ही जे तुमचं स्विच बोर्ड आहे त्याला जोडलेली आहे, फॅन असेल फॅनही स्विच बोर्डला कनेक्ट असतो, तुमचा टेबल लॅम्प असेल टेबल लॅम्पसुद्धा हा स्विच बोर्डला जोडलेला असतो, डोरबेल असेल डोरबेलमध्ये जी काही रचना आहे ती वेगवेगळ्या वायरच्या सहाय्याने जोडलेली असते। पण एक ऑब्झर्वेशन तुम्ही केलेलं असेल, जोपर्यंत हे बटन आपण ऑन करत नाही, जोपर्यंत आपण हे बटन दाबत नाही, तोपर्यंत कुठलंही हे विद्युत उपकरण चालत नाही, ऑपरेट होत नाही। म्हणजे ही जी काही सर्व विद्युत उपकरणे आहे, ही विद्युत उपकरणे चालण्यासाठी विद्युत धारेची गरज असते, हे आपणा सर्वांना माहीतच आहे। उदाहरणार्थ फॅन, फॅन तुम्ही चालू करताय, चालू केला तर तो रोटेट व्हायला फिरायला सुरुवात होते, पण जर त्या फॅनचं बटन बंद राहिलं तर तो फॅन फिरत नाही। म्हणजे ही सर्व जी विद्युत उपकरणे आहे, ही सर्व विद्युत उपकरणे चालण्यासाठी त्याला विद्युत धारा द्यावी लागते, विद्युत धारा दिली तरच ही सर्व उपकरणे चालू शकतील, त्यांचं जे काही काम आहे हे सर्व काम ते करू शकतील। हे आपण आपल्या अवतीभवती किंवा जे आपल्या सभोवताली जी विद्युत उपकरणे यामधूनही आपण हे शिकलेलो आहोत। आता आपल्याला पाहायचं आहे विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण। स्थानांतरण म्हणजे काय? ऊर्जा ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशा पद्धतीने जाते हे आपल्याला इथे पाहायचे, त्यासाठी एक विद्युत परिपथ दिलेले। आता हे आहे विद्युत परिपथ। विद्युत परिपथामध्ये हा विद्युत घटे, विद्युत घटे विद्युत रोध आहे, व्होल्टमीटर जोडलेला आहे त्याला, ॲमीटर जोडलेला आहे आणि विद्युत कळ इथं जोडलेली आहे। आता हा जो आहे विद्युत घट, विद्युत घटाला दोन टोकं असतात। पहिल्या टोकाला आपण धनप्रभार असं नाव दिलेलं आहे, दुसऱ्या टोकाला आपण ऋणप्रभार असं नाव दिलेलं आहे। जो धनप्रभारित किंवा विद्युत घटाचा जो धन टोक आहे, हे ए ह्या टोकाला विभवांतराच्या ए ह्या टोकाला जोडलेला आहे आणि बी हे जे काही टोक आहे ते ऋण प्रभाराला जोडलेलं आहे। आणि म्हणूनच ए टोकाकडे ए बिंदूकडे असणारा विद्युत घट आहे, या विद्युत घटाकडे विभवांतर जो आहे, विभव जे आहे ते ए ह्या टोकाला जास्त आहे, बी ह्या टोकाला कमी आहे। ए आणि बीची कंपॅरिझन केली तर, ए आणि बीचा जर तुम्ही तुलना केली तर। आता इथे बघा, इथे बघा, विद्युत परिपथामधून ज्यावेळेस ही विद्युत कळ तुम्ही बंद करणार, विद्युत कळ बंद केली तर या परिपथामधून विद्युत धारा वाहून जाते, विद्युत कळ जर चालू राहिली या परिपथामधून विद्युत धाराही वाहून जात नाही। ज्यावेळेस तुम्ही ही कळ बंद करणारे, बंद केल्यानंतर या परिपथामधून विद्युत धाराही वाहून जाते आणि ज्यावेळेस यातून विद्युत धारा वाहून जाते त्यावेळेस त्या विद्युतरोध जो आहे, या विद्युतरोधाला ती ऊर्जा मिळते, ती जी आहे ती ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेचे रूपांतर उष्णतेमध्ये होते आणि या उष्णता या रोधाला मिळाल्यामुळे हा जो काही विद्युतरोध आहे या विद्युतरोधाचं तापमान वाढतं, त्याला उष्णता भेटते, त्या ऊर्जा करतो, ऊर्जा कार्य करतो, कार्य करण्यासाठी त्याला ऊर्जा कुठून भेटते? हा जो काही विद्युत घट आहे या विद्युत घटाकडून त्याला ती ऊर्जा मिळते, ठीक आहे। आता इथे सांगितलंय बघा, ज्यावेळेस क्यू इतका विद्युत प्रभार ए टोकाकडून बी टोकाकडे पर्यंत जातो त्यावेळेस जे कार्य होतं ते कार्य आहे व्ही गुणुले क्यू, व्ही गुणुले क्यू एवढं कार्य होतं। आता कुठलंही कार्य होण्यासाठी ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा कुठून भेटते? तर ही ऊर्जा भेटते या विद्युत घटाकडून।
ऊर्जा कुठून भेटते? विद्युत घटाकडून भेटते. आणि विद्युत घटाकडून ऊर्जा मिळाल्यामुळे हा जो काही विद्युतरोध आहे या विद्युतरोधाचे तापमान वाढते. यावरून आपल्याला काय समजतं? एखाद्या विद्युत परिपथामधून ज्यावेळेस तुम्ही विद्युत धारा वाहून नेणार आहात त्यावेळेस त्या विद्युतरोधाचे तापमान हे वाढलेलं असतं. त्या तापमान वाढतं हे यातून आपल्याला दिसते. आता यासाठी जे काही सूत्र आहे, विद्युत शक्ती कशी तयार होते किंवा मग जो विद्युत शक्तीचं एकक काय आहे हे पुढे सर्व कॅल्क्युलेशनमध्ये वरती दिलेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट टॉपिक पाहायचं आहे, विद्युत धारेचे औष्णिक परिणाम. आता विद्युत धारेचे औष्णिक परिणाम म्हणजे काय? याआधी आपण विद्युत परिपथामध्ये पाहिलं, ज्यावेळेस त्या परिपथामधून विद्युत धारा वाहून नेली जाते त्यावेळेस त्या विद्युतरोधाचं तापमान वाढतं. ती जी काही संकल्पना आहे त्यालाच नाव दिलेलं आहे विद्युत धारेचे औष्णिक परिणाम. विद्युत परिपथामध्ये जो विद्युतरोध आपण जोडतो या विद्युतरोधामध्ये उष्णता निर्माण होते आणि ही जी काही संकल्पना आहे, उष्णता जी निर्माण होते यालाच आपण विद्युत धारेचे औष्णिक परिणाम असं म्हणतो. आता विद्युत धारेचे औष्णिक परिणामांचा उपयोग हा आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या जे काही उपकरणं आहे, विद्युत उपकरणं आहे, या विद्युत उपकरणामध्ये ह्या औष्णिक परिणामांचा आपण उपयोग केलेला आहे. उदाहरणार्थ कुठे कुठे उपयोग होतो? पाणी गरम करण्यासाठी जे बॉयलर आहे, विजेवर चालणारी जी शेगडी असेल, विजेचा बल्ब असेल, असे विविध विद्युत उपकरणं आहे, या सर्व उपकरणांमध्ये विद्युत धारेच्या औष्णिक परिणामांचा उपयोग केलेला असतो. ज्या वाहक पदार्थाची रोधता जास्त असते त्या वाहक पदार्थाचा उपयोग इथं केला जातो. मग वाहक पदार्थ कुठले येतात इथं? उदाहरणार्थ नायक्रोम हा एक मिश्र धातू आहे. या मिश्र धातूची जी कुंतले आहे या कुंतलांचा उपयोग करून विजेच्या शेगडीत विद्युतरोध हा वापरलेला आहे. समजा ही विजेची शेगडी आहे, ही सर्वांना माहिती आहे. या विजेच्या शेगडीमध्ये नायक्रोम या मिश्र धातूच्या कुंतलांचा उपयोग केलेला आहे. किंवा विजेचा बल्ब आहे, हा सर्वांनी पाहिलेला आहे. हा विजेचा बल्ब याच्या म्हणजे पाहिलेला आहे. या विजेच्या बल्बमध्ये टंगस्टनच्या तारेचा उपयोग करतात व त्यातून प्रकाश बाहेर पडतो. तप्त तारेपासून उष्णताही काही प्रमाणात निर्माण होते आणि म्हणूनच ज्यावेळेस आपला हा बल्ब आपण चालू ठेवतो तेव्हा त्या बल्बच्या सराउंडिंगला, बल्बच्या अवतीभोवती काही पोर्शनमध्ये आपल्याला थोडासा हात लावला तर तो बल्ब हा गरम झालेला आपल्याला अनुभवायला भेटतो. आता यापेक्षा थोडासा वेगळा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. एखादी इमारत असेल, इमारतीमध्ये लघु परिपथ असेल. लघु परिपथ म्हणजे परिपथच असतं. परिपथ म्हणजे ज्यामध्ये कळ वापरलेली असते, रोध वापरलेला असतो. या लघु परिपथामध्ये किंवा सर्किट शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे आपण ऐकतो. आता शॉर्ट सर्किट होतं म्हणजे नक्की काय होतं हे आपल्याला पाहायचं आहे. आता एखादी इमारत आहे किंवा आपलं घरातील विजेची जोडणी असेल तर त्या वीज जोडणीमध्ये एकूण 3 प्रकारच्या तारा असतात. पहिली जी तार आहे तिला आपण वीजयुक्त तार असे म्हणतो. दुसरी जी तार आहे तिला तटस्थ तार म्हणतो. तिसरी जी तार आहे तिला आपण भूसंपर्कन तार असे आपण नाव दिलेलं आहे. त्यातली जी भूसंपर्कन तार जी आहे ती जमिनीस जोडलेली असते. उरलेल्या ज्या 2 तारी आहे, वीजयुक्त तार आणि तटस्थ तार, ह्या ज्या काही 2 तारी आहे या दोन्ही तारांमध्ये 220 व्होल्ट इतके विभवांतर असते. विभवांतर किती असते? तर विभवांतर असते 220 व्होल्ट एवढे विभवांतर असते.
काही कारणामुळे ही विजयुक्त तार आणि तटस्थ तार याच्या अवतीभवती असणारं जे काही प्लॅस्टिकचं आवरण आहे हे आवरण निघून जातं. काही त्याला वेगवेगळे कारणं असेल. समजा हे आवरण निघून गेलं तर तटस्थ तार आणि विजयुक्त तार ह्या काय होतात, एकत्र येतात. एकत्र आल्यामुळे त्यांची जी काही विभवांतराची 220 व्होल्ट याच्यापेक्षा त्यामध्ये असणारं विभवांतर हे 220 व्होल्टपेक्षा जास्त असतं. विभवांतर जास्त याचा अर्थ त्यामध्ये तयार होणारी उष्णतासुद्धा जास्तीत जास्त असते. उष्णता जास्तीत जास्त तिथं तयार होते आणि उष्णता तयार झाल्यामुळे आजूबाजूला जे ज्वालाग्राही पदार्थ असेल, लाकूड असेल, कापड असेल, प्लास्टिक असेल, या ज्वालाग्राही पदार्थांवर आगीचा भडका उडू शकतो आणि आगीचा भडका उडतो आणि त्यामुळेच त्या इमारतीला आग लागू शकते किंवा मग त्या इमारतीला आग लागते. हे सर्व आपण विद्युत परिपथामध्ये किंवा विद्युत परिपथाची जी जोडणी आहे या संबंधित आपण पाहिले. ठीक आहे.